बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. बातमी अर्थातच आपण पाहतोय मोहना गोडा हे इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्या संदर्भातल्या हे महत्त्वाचं वृत्त बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया. विधानसभा निवडणुकीसाठी गोरेगाव मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजपचे मुंबई सचिव मोहना गौडा यांनी कंबर कसली. मोहना गौडा यांची मुंबईतील दक्षिण भारतीय चेहरा अशी ओळख आहे. गेल्या 1.5 दशकापासून मोहना गौडा हे भाजपमध्ये वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत. अनेक सामाजिक कामांमध्ये ते अग्रेसर असतात. पक्षाचे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात ते अग्रेसर असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. मुंबईत दक्षिण भारतीय मतदारांची लक्षणीय संख्या आहे, त्यामुळे दक्षिण भारतीयांना प्रतिनिधित्व देण्याचा भाजप श्रेष्ठींनी विचार करावा अशी त्यांची मागणी आहे. विधानसभा निवडणुकीत गोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पूर्ण मुंबईमध्ये 36 विधानसभामध्ये 10 ते 12 लाख कर्नाटकचे लोक राहतात आणि प्रत्येक विधानसभामध्ये 40 ते 50 हजार दक्षिण भारतीय राहतात. तर मुंबईमध्ये किती आमदार तुमच्या दक्षिण भारतीय? तर मला माझी अशी मागणी आहे की पक्षाने मला उमेदवारी द्यावी. लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती, याची भरपाई म्हणून विधानसभेला गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दाक्षिणात्य चेहऱ्याचा विचार व्हावा अशी मागणी होती. मुंबईतल्या दक्षिण भारतीय समाजानं त्यांना पाठिंबा दिल्याचंही गौडांनी सांगितलं. पक्षाने गोपाळ शेट्टीजींना 3 वेळा नगरसेवक, 2 वेळा आमदार, 2 वेळा खासदार त्यांना पक्षाने भरून दिले, असं काय ते नाराज नाही आहेत. आणि मला उमेदवारी भेटली की 100% गोपाळ शेट्टी मला मदत करतील, त्याच्यात काय वाद नाही, आणि समाज सुद्धा माझ्या पाठी उभा राहील. मोहना गौडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क राखून आहेत. पक्षश्रेष्ठी यावेळी उमेदवारीची माळ गौडा यांच्या गळ्यात घालतील का याबाबत उत्सुकता निर्माण झाली. स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.